छत्रपति शिवाजी महाराज थेट मॉरिशस चौकात विराजमान झालेत। नाशिक शिल्पकारान महाराजांचा 13.5 फूट उंची का अश्वारूढ़ पुतला साकारलाय। 3 महीने मेहनत करून बनवलेला हा पुतला मॉरिशियसला रवाना करण्यात आलाय। मुंबई आणि उपनगरात सकाळपासून ढगाळ वातावरण आहे। महाराष्ट्राच्या काही भागात अवकाळी पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवण्यात आहे। तरी देखील मुंबई आणि उपनगरांमध्ये त्याचा परिणाम दिसून येतोय। मुंबईतील बदलत्या वातावरणामुळे मुंबईकरांचं आरोग्य धोक्यात आहे। सर्दी ताप खोकल्याचे रुग्ण आधीच वाढतात। ठाणे शहरात देखील ढगाळ वातावरण पाहायला मिळते। ऐन होळी आणि धुलीवंदनाच्या सणावर पावसाचं सावट आहे। बदलत्या वातावरणाचा आरोग्यावर देखील परिणाम होण्याची शक्यता आहे। उद्यापासून 3 दिवस विदर्भात पावसाचा इशारा देण्यात आलाय। अकोला वाशिम अमरावतीत गारपीट होण्याची शक्यता आहे। हवामान खात्याने हा इशारा दिलाय। उद्या पश्चिम महाराष्ट्रात पाऊस पडण्याची शक्यता आहे। गारपीट मेरी माताजी आदरणीय निर्मला देवी जी, उन्हें कभी भी कष्ट होता था तो वो होम्योपैथी मेडिसिन लेती। होम्योपैथी जो है तकलीफ जड़ से निकालती है, उसके लिए वो फेमस है। नमः होम्योपैथी आरोग्य संजीवनी। अवकाळी पाऊस होण्याची शक्यता लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी काळजी घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे। मराठवाड्यासह काही भागात गारपीट होण्याचा इशारा देण्यात आला। तसेच पुढचे 3 दिवस म्हणजे 8 मार्च पर्यंत विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलाय। त्यामुळे रब्बी पिकं हातून जाण्याची भीती वर्तवण्यात येते आहे। अहमदनगर जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली। संगमनेर तालुक्यातील साकूर पठार भागात काल रात्री वादळी वाऱ्यासह पाऊस झाला। काही ठिकाणी गाराही पडल्या तर अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला। या अवकाळी पावसाने शेती पिकांचं नुकसान होणार असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। कांद्याच्या बंपर उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेल्या नाशिक जिल्ह्यात कांद्याचे दर कोसळले। त्यातच आता अवकाळी पावसाने कांद्याच्या बागाही झोपवल्यात। काढणीला आलेला कांदा मातीमोल झालाय तर कांद्याची पात पाण्यात गेली आहे। सलग 2 दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे नाशिक जिल्ह्यातील नाशिक मनमाड पिंपळगाव येवला सटाणा कळवण या परिसरातील शेती मातीमोल झाली आहे। गव्हाचं पीक आडवं झालंय। गव्हावर डाग पडल्यामुळे त्याला भाव मिळण्याची शक्यता कमी आहे। भंडाऱ्याची उधळण म्हणजे